भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते आमचे मार्गदर्शक नामदार गिरीशभाऊ महाजन आणि एकंदरीत जिल्ह्यातला शेतकरी यांच्या वतीनं शेतकऱ्यांचा एक आक्रोश एक आसूड मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आले. जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्यभरातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आपण बघतोय. गेल्या वर्षभरापासून मग कधी त्या ठिकाणी अतिवृष्टीने तर कधी गारपिटीने तर काही ठिकाणी दुष्काळाने तर कधी नापिकीने अशा अनेक संकटामध्ये शेतकरी त्या ठिकाणी सापडला असताना त्याला मदत केली जात नाहीये. आणि खरं तर विरोधक म्हणून विरोधाला विरोध नाही, पण वास्तव आपल्या माध्यमातून मी सांगेन की शेतकऱ्यांच्यासाठी जलसंजीवनी ठरणारी जलयुक्त शिवार योजना बंद केली. मुख्यमंत्री ग्रामसडकसारखी ग्रामीण भागातल्या अर्थवाहिनी ज्याला म्हणता येईल अशा मुख्यमंत्री ग्रामसडकसारखी योजना बंद केली. पंतप्रधान किसान सन्मान योजनेसारख्या योजना त्या ठिकाणी पोहोचत नाही आहे. कधी तलाठी संपावर तर कृषी विभाग संपावर तर कधी त्या ठिकाणी ग्रामविकास त्या ठिकाणी नाही. आणि एकंदरीत पीक विमा काढायचा तर तलाठी भेटत नाही. आणि प्रशासनावर या शासनाचं नियंत्रण राहिलं नाही आहे. आणि आज दुर्दैवाने जळगाव जिल्ह्याच्या त्या ठिकाणी अतिवृष्टीच्या ज्या त्या ठिकाणी जी आर आला त्याच्यामध्ये जर जळगाव जिल्ह्याचा समावेश नसेल तर मला वाटतं यापेक्षा दुसरी कुठलीही वाईट घटना नाही. 90,000 हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं जर आकडा या प्रशासनाला जर दिसत नसेल, स्वतः या राज्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री पालकमंत्री तुम्ही येऊन गेले, पण तुम्ही काय शेतकऱ्यांचं दुःख पाहून ते पर्यटन करायला आला होतात का? आणि म्हणून त्या ठिकाणी मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या भावनांची खेळणं बंद करा. तुम्ही शिंगाडे मोर्चे काढायचे जिल्ह्याला अभिमान होता, तुम्ही रस्त्यावर यायचे याचा सार्थ अभिमान आम्हाला होता, परंतु सत्तेवर आल्यानंतर त्याच भावनेने न्याय दिला ना तर आम्हाला सुद्धा मनापासून अभिमान वाटला असता. पण मला असं वाटतं की आम्ही शिंगाडे मोर्चे जे काढायचो ते आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये आज मला शेतकरी विचारत आहेत की दादा शिंगाडे मोर्चे काढणारे सोंगाडे झाले की काय, आणि वरून सांगतात की गिरीश भाऊंनी भाजपाने प्रॅक्टिस करावी. अरे हा मोर्चा कुणा एका पक्षासाठी नाही आहे, शेतकऱ्याला जात धर्म पक्ष नाही आहे, हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी आहे. आणि म्हणून या मोर्चामध्ये वीज कनेक्शन जे कट केले जात आहेत, मागच्या 5 वर्षात देवेंद्रजी असताना कधीही वेळ आली नाही. दुर्दैवाने आज आपण बघतोय शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहेत, पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये मिळत नाहीये, अतिवृष्टीचं नुकसान भरपाई घोषणा केली ती अतिशय तुटपुंजी केली ती खात्यात वेळेवर मिळत नाही. आणि म्हणून दिवाळी अंधारात जात असेल, आमचा शेतकरी जर त्या ठिकाणी विजेपासून दूर करून त्याच्या पिकाला पाणी मिळत नसेल तर याविरुद्ध आसूड ओढला पाहिजे, आक्रोश ओढला पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे मावळे म्हणून ज्या महात्मा फुलेंनी इंग्रजांविरुद्ध आसूड ओढला त्या आता आधुनिक इंग्रजांविरुद्ध आसूड त्या ठिकाणी प्रकट झाला पाहिजे. म्हणून आम्ही हा आसूड मोर्चा आक्रोश मोर्चा हा केवळ भाजपाचा नसेल तर शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी हा मोर्चा आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.